नमस्कार, मी प्रोफेसर डॉक्टर विष्णू शेखरे, वर्क फ्रॉम होम। आपलं पुन्हा एकदा ऑनलाईन टीचिंगमध्ये हार्दिक स्वागत। आज आपण प्रायोगिक पद्धती शैक्षणिक मानसशास्त्रातील वर्तन अभ्यासाची एक पद्धती, जिला प्रायोगिक पद्धती इंग्रजीमध्ये एक्सपेरिमेंटल मेथड असं म्हणतात, त्याचा अभ्यास करणार आहोत। आपल्याला माहितीच आहे, इसवी सन 1879 विल्यम उंट यांनी जर्मनीत लिप्झिग विद्यापीठात सर्वप्रथम मानसशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन केली, आणि यामुळेच विल्यम उंट यांना आधुनिक मानसशास्त्राचा जनक असं देखील संबोधलं जातं। कारण मानसशास्त्र या विषयाला शास्त्रीय बैठक प्राप्त करून देण्यासाठी विल्यम उंट यांनी प्रयत्न केलेले आपल्याला माहितीच आहेत। या प्रायोगिक पद्धतीमध्ये निश्चित संबंधी नियंत्रित परिस्थितीत केलेले निरीक्षण म्हणजे प्रायोगिक पद्धती होय अशी व्याख्या केलेली आहे। म्हणजे एखादी समस्या निश्चित करायची आणि त्या समस्येच्या सोडवणुकीसाठी जर सभोवतालची जी परिस्थिती आहे ती नियंत्रित करायची, कंट्रोलमध्ये घ्यायची, आणि अशा नियंत्रित परिस्थितीत जे निरीक्षण केलेलं आहे त्यालाच प्रायोगिक पद्धती असं म्हणतात। म्हणजे विशिष्ट समस्येच्या सोडवणुकीसाठी नियंत्रित परिस्थितीत केलेलं निरीक्षण म्हणजे प्रायोगिक पद्धती असं आपल्याला व्याख्या करता येईल। प्रायोगिक पद्धती ही शास्त्रशुद्ध मानली जाते, कारण याला सायंटिफिक आधार आहे, शास्त्रशुद्ध आहे। कारण की या पद्धती ज्या मानसिक प्रक्रियेचा प्रयोगात्मक अभ्यास करावायचा आहे व ज्या परिस्थितीत हा अभ्यास करावायचा आहे ती परिस्थिती प्रयोगशाळेत कृत्रिम रीतीने निर्माण करावी लागते। जसं विज्ञानामध्ये आपण प्रयोग करून पाहतो प्रयोगशाळेमध्ये, तशाच प्रकारे प्रयोगात्मक अभ्यास फक्त इथं मानसिक प्रक्रियेचा अभ्यास, व्यक्तीच्या ज्या मानसिक वेगळ्या प्रक्रिया आहेत त्या मानसिक प्रक्रियांचा, उदाहरणार्थ थकवा, कंटाळा, अध्ययन संक्रमण, अवबोध, ह्या ज्या काही मानसिक प्रक्रिया आहेत त्यांचा अभ्यास करावायचा असेल तर तो मानसशास्त्र प्रयोगशाळेमध्ये कृत्रिम रीतीने आपण त्याचा अभ्यास करू शकतो। आणि हे सगळं करत असताना जी काय त्या प्रयोगशाळेची परिस्थिती आहे त्याच्यावर पूर्ण नियंत्रण आपल्याला ठेवावं लागतं। आता ही पद्धती वापरताना आपल्याला विविध साधनांचा, गणितीय सूत्रांचा उपयोग करून निष्कर्ष काढले जातात। जसं विज्ञानाच्या प्रयोगामध्ये पण वेगवेगळ्या गणितीय सूत्रांचा अवलंब केला जातो, तशाच पद्धतीनं या पद्धतीमध्ये देखील विविध साधनांचा आणि गणितीय सूत्रांचा उपयोग करून निष्कर्ष प्रयोगाचे काढले जातात। आता या पद्धती म्हणजे वेगवेगळे मानसशास्त्रीय प्रयोग याच्या सहाय्याने केले जातात। त्या मानसशास्त्रीय प्रयोगातल्या ज्या पायऱ्या आहेत त्या आपण अभ्यासणार आहोत। पहिली पायरी समस्या। सर्वप्रथम एखादी समस्या निश्चित करावी लागते, याशिवाय संशोधनाची सुरुवातच होऊ शकत नाही। म्हणजे मानसशास्त्रीय प्रयोग करायचा म्हणजे पहिल्यांदा कोणती ना कोणती समस्या घ्यावी लागते। आता ती समस्या घेतली की दुसरी पायरी आहे ते गृहित कृत्यांची मांडणी, त्याला आपण परिकल्पना देखील म्हणतो, आणि इंग्रजीमध्ये त्याला आपण हायपोथेसिस असं म्हणतो। समस्येची संभाव्य उत्तरे म्हणजेच गृहित कृत्ये होत। म्हणजे त्या समस्येसंदर्भात अगोदरच आपण संभाव्य उत्तर, हे या समस्येचं हे उत्तर असू शकेल असं जे मांडणी करतो त्यालाच गृहित कृत्यांची मांडणी असं म्हणतात। त्यानंतर तिसरी पायरी आहे गृहित कृत्यांची तपासणी। आपण जी तात्पुरती उत्तरं, संभाव्य उत्तरं समस्येची मांडलेली आहेत तर एका गृहित कृत्याची आपण या पायरीमध्ये तपासणी करत असतो, आणि मग एका गृहित कृत्याची तपासणी करत सर्व गृहित कृत्यांची तपासणी करणे या पायरीमध्ये अपेक्षित असते। त्यानंतर चौथी पायरी आहे की हे सगळं करत असताना जी काही परिस्थिती आहे सभोवतालची परिस्थिती त्याच्यावर नियंत्रण, परिस्थितीवर नियंत्रण असलं पाहिजे। आता आपण समजा वर्तनावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांचा आपण अभ्यास करतोय तर त्या सगळ्या घटकावर एक घटक सोडून, जो आपल्याला घटकाचा अभ्यास करायचा आहे ते सोडून इतर सर्व घटकावर आपलं नियंत्रण असणं गरजेचं असतं। त्यानंतर पाचवी पायरी आहे निरीक्षणाच्या नोंदी। आता हे मानसशास्त्र प्रयोग करत असताना जी काही निरीक्षणं आपल्याला ऑब्झर्व केलेली आहेत, निरीक्षणं जी मांडलेली आहेत त्या निरीक्षणाच्या वेळच्या वेळी नोंदी करणं गरजेचं असतं। स्मरणावर अवलंबून न राहता ते काटेकोरपणे आणि अचूकपणे निरीक्षण या पायरीत करणं अपेक्षित आहे, आणि मग शेवटी त्या मनोव्यापारासंदर्भात आपण निष्कर्ष काढू शकतो। मिळालेले माहितीचे विश्लेषण योग्य रीतीने करून त्याच्यावर गणितीय प्रक्रिया करून आपण निष्कर्ष मांडू शकतो। अशा पद्धतीने ह्या 6 पायऱ्यांचा अवलंब या प्रायोगिक पद्धतीमध्ये केला जातो।
आणि शेवटची पायरी सातवी पायरी सुद्धा सांगितलेली आहे, ती म्हणजे मिळालेल्या निष्कर्षांचा पुन्हा पुन्हा पडताळा घेऊन खात्री करून घेतली जाते. म्हणजे एखाद्या वेळी प्रयोग केला लगेच निष्कर्षापर्यंत पोचलो आपण, तर आणि तसाच प्रयोग करून तसेच निष्कर्ष येतात का त्याचा पडताळा घेणं देखील अपेक्षित असतं. आता जे आपण मानसशास्त्रीय प्रयोग वेगवेगळे करणार आहे, त्या मानसशास्त्रीय प्रयोगाची वेगवेगळी अंग आहेत, वेगवेगळे घटक आहेत. त्यातले पहिलं म्हणजे समस्या, कोणती कोणती समस्या आहे. त्यानंतर प्रयुक्त व्यक्ती, कोणत्या व्यक्तीवर आपल्याला प्रयोग करायचा त्याला प्रयुक्त व्यक्ती असं देखील म्हणतात. नंतर प्रयोगकर्ता, जो प्रयोग करून घेणारी व्यक्ती आहे त्याला प्रयोगकर्ता असं म्हणतात. त्यानंतर त्या मानसशास्त्रीय प्रयोगासाठी काही साहित्य लागतं, प्रायोगिक साहित्य. त्यानंतर आपल्या निरीक्षणाच्या नोंदी करण्यासाठी निरीक्षण तक्ता देखील आपल्याला तयार करावा लागतो. आणि मग शेवटी निष्कर्ष. तर असे हे सहा घटक मानसशास्त्रीय प्रयोगाचे आहेत हे आपण समजून घेतले पाहिजे. तसंच काही वेळेला दोन गट तयार करून दोन गटावर पूर्वचाचणी घ्यायची, एकावर पारंपरिक पद्धतीनं शिकवायचं आणि एकावर नवीन आपली पद्धती एखादी इनोव्हेटिव्ह मेथडनं शिकवायचं, आणि दोन्ही गटाची परत उत्तर चाचणी घ्यायची आणि उत्तर चाचणीतल्या गुणातल्या फरकावरून आपण कोणती ॲक्टिव्हिटी चांगली आहे, पारंपरिक चांगली आहे की इनोव्हेटिव्ह चांगली आहे हे आपण ठरवू शकतो. याला देखील मानसशास्त्रीय प्रयोग पद्धती असं म्हटलं जातं. आता या पद्धतीचे फायदे काय, ही पद्धती वापरल्यामुळं काय फायदे होतात. सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा की प्रायोगिक पद्धती ही शास्त्रशुद्ध आहे, विल्यम वुंट यांनी तयार केलेली आहे, शास्त्रीय आधार या पद्धतीला आहे, त्यामुळं यातून मिळालेले निष्कर्ष हे 100% खरे ठरतात. दुसरं, या पद्धतीत पूर्वग्रहांना थारा दिला जात नाही. सगळ्यात महत्त्वाचं जे निरीक्षण पद्धतीमध्ये दोष असतो की पूर्वग्रह निरीक्षकाचे येऊ शकतात, तर इथं पूर्वग्रहांना अजिबात थारा दिला जात नाही. तिसरा फायदा असा की ही पद्धती वस्तुनिष्ठ आहे, जे वस्तुनिष्ठ आहे, व्यक्तिनिष्ठ नाही तर वस्तुनिष्ठपणे ही पद्धती वापरली जाते. या पद्धतीने काढलेले निष्कर्ष विश्वसनीय व वस्तुनिष्ठ असतात, कारण शास्त्रीय आधार असतो आणि त्यामुळं विश्वसनीयता याची वाढलेली असते. निष्कर्षांची विश्वसनीयता या पद्धतीमुळे जी मिळतात ती वाढलेली असते. या पद्धतीने वर्तनाचा आणि वर्तन बदलाचा सखोल अभ्यास करता येतो. एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाचा आणि त्याच्या वर्तनात झालेल्या बदलांचा सखोल अभ्यास आपण मानसशास्त्रीय प्रायोगिक पद्धती वापरून करू शकतो. प्रायोगिक पद्धतीचा उपयोग पुन्हा पुन्हा करता येतो, यामुळे चुका झालेल्या चुका दुसऱ्या वेळी दुरुस्त करता येतात, कारण प्रयोगच करायचा आहे, तो प्रयोग पुन्हा पुन्हा आपण करू शकतो. आणि मग समजा पहिल्यांदा काही चुका झाल्या असल्या तर दुसऱ्या वेळेला त्या चुका दुरुस्त करण्याची संधी या पद्धतीमध्ये मिळते. प्रायोगिक पद्धतीमध्ये गुणात्मक निष्कर्षांना संख्यात्मक स्वरूप देण्यात येते, त्यामुळे मानसशास्त्राला शास्त्राचा दर्जा प्राप्त झालेला आहे. कारण मगाशी सांगितलं मी की काही सूत्र, गणितीय सूत्र वापरून आपण निष्कर्ष काढत असतो, त्यामुळं गुणात्मक निष्कर्षांना संख्यात्मक स्वरूप देण्यात येते आणि संख्यात्मक स्वरूप आलं की आपोआपच ते विश्वसनीयता वाढते आणि त्याला जो नैसर्गिक विज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र त्याचा जो दर्जा आहे तोच दर्जा मानसशास्त्राला देखील प्राप्त झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढचा फायदा आहे, तुलनात्मक पद्धतीने अभ्यास करण्यासाठी ही पद्धती अधिक परिणामकारक आहे. तुलना करायची म्हणजे की दोन गट तयार करायचे, समान गट, समान क्षमतेचे गट, आणि एका गटावर एक कृती करायची आणि दुसऱ्या गटावर दुसरी कृती करायची आणि मग शेवटी त्यांची उत्तर चाचणी घेऊन उत्तर चाचणीतील गुणांच्या फरकावरून कोणती ॲक्टिव्हिटी चांगली आहे असं तुलनात्मक पद्धतीनं आपण ही पद्धती चांगल्या पद्धतीनं वापरू शकतो. आता असं जरी असलं तरी या पद्धतीच्या काही मर्यादा आहेत. पहिली मर्यादा, या पद्धतीत दोन समतुल्य गट तयार करावे लागतात आणि अशा प्रकारचे समतुल्य गट तयार करणे किंवा मिळणे अवघड असते, कारण दोन गट जे केलेले आहेत त्या दोन गटावर एका गटावर एक ॲक्टिव्हिटी आणि दुसऱ्या गटावर दुसरी ॲक्टिव्हिटी राबवायची आणि मग उत्तर चाचणी घेऊन ॲक्टिव्हिटीतली परिणाम करता आपल्याला पाहिजे. असं करताना दोन्ही गट समतुल्य असलं पाहिजे आणि ते समतुल्य याच्या अर्थाने की दोन्हीच्या समान क्षमता, समान सगळ्या गोष्टी, समान अभियोग्यता, समान अभिरुची आणि हे सगळे अशा प्रकारचे दोन गट तयार करणं खूप जिकरीचं काम आहे, अवघड काम आहे, ही याची मर्यादा आहे. दुसरं असं की निसर्गशास्त्रातील प्रयोगाचे निष्कर्ष 100% बरोबर असतात तसे मानसशास्त्रीय निष्कर्ष असू शकत नाहीत, कारण प्रयुक्त व्यक्ती ही सजीव असते, त्यामुळे सर्वांगीण अंतर बाह्य निरीक्षण करता येत नाही. जसं भौतिकशास्त्रामध्ये, रसायनशास्त्रामध्ये, गणितशास्त्रामध्ये आपण जसे निष्कर्ष काढतो ते 100% बरोबर असतात, जगाच्या कोणत्याही खंडात गेला आपण
आणि 3+3 किती म्हटलं तर 6 उत्तर येतं. तसं इथं मानसशास्त्रातले निष्कर्ष असू शकत नाहीत, कारण हे निष्कर्ष एका सजीवावर प्रयोग करून काढलेले असतात आणि सजीवाच्या आंतरबाह्य गोष्टींचा त्याच्यावर परिणाम होऊ शकतो, वर्तनाचा परिणाम होऊ शकतो. आणि त्यामुळं मानसशास्त्रातून या अभ्यास पद्धतीतून मिळालेले निष्कर्ष आपण 100% बरोबर आहेत असं खात्री देऊ शकत नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मर्यादा अशी की प्रयोग करणारी व्यक्ती तज्ज्ञ असावी लागते. जी व्यक्ती प्रयोग करते ती प्रयोग करणारी व्यक्ती ही तज्ज्ञ असली पाहिजे, नाहीतर त्यानं जर चुका केल्या तर निष्कर्ष चुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढची मर्यादा आहे कृत्रिम परिस्थितीत नैसर्गिक प्रतिसाद मिळेलच याची खात्री देता येत नाही, कारण आपण त्या एखाद्या विद्यार्थ्याचं निरीक्षण करतोय त्यामुळं तो जो काय बिहेवियर दाखवतोय, वर्तन दाखवतोय, ते आपल्याला आदर्श वर्तन दाखवत असतो. नैसर्गिक निरीक्षण वेगळं, नैसर्गिक वर्तन त्याचं वेगळं असू शकतं, परंतु दाखवताना तो आदर्श वर्तन दाखवत असतो आणि त्यावरून आपण निष्कर्ष काढतो. तर तशा प्रकारचा नैसर्गिक प्रतिसाद मिळेलच असं आपल्याला सांगता येत नाही. प्राणी व लहान मुले यांच्यावर प्रयोग करीत असताना त्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. प्राण्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणं कठीण आहे, कारण प्रायोगिक पद्धती कधी यशस्वी होते जर त्या प्रयुक्त व्यक्तीवर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. आपल्याला प्रयोगकर्त्याला प्रयुक्त व्यक्तीवर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. आणि मग लहान मुलं असतील, प्राणी असतील, तर त्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणं प्रयोगकर्त्याला अवघड जातं. त्यानंतर ही पद्धती खर्चिक आणि वेळखाऊ आहे. खर्चिक यासाठी की आपल्याला प्रायोगिकाची साधनं खरेदी करावी लागतात, नंतर त्या प्रत्येक व्यक्तीवर तो प्रयोग करायचा आहे म्हणजे वेळखाऊ पद्धती आली. तर अशा पद्धतीनं ही पद्धती खर्चिक आणि वेळखाऊ आहे. आणि शेवटची मर्यादा आहे व्यक्तीच्या जीवनातील न सांगणाऱ्या गोष्टीवर आधारित प्रतिसाद हवा असल्यास सहकार्य मिळेलच असं सांगता येत नाही, कारण त्याला काही गोष्टी लपवायच्या असतात, सांगायच्या नसतात, तर त्या त्यावर प्रयोग चालू असेल तर ती व्यक्ती उत्तर देणार नाही आणि मग प्रयोगाचे निष्कर्ष चुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतरचा पुढची मर्यादा आहे अंधश्रद्धा, पूर्वग्रह, संकुचित दृष्टिकोन असणाऱ्या व्यक्तीवर प्रयोग यशस्वी होत नाहीत. ज्या व्यक्ती अंधश्रद्धेने घासलेले आहेत ते बरोबर प्रतिसाद, नैसर्गिक प्रतिसाद देणारच नाहीत. नंतर पूर्वग्रह त्याच्यामध्ये असेल हे सांगायचंच नाही आपण काही केलं तरी, असं असेल तर मग प्रायोगिक पद्धती यशस्वी ठरणार नाही. आणि संकुचित दृष्टिकोन, मीच का व्यापक दृष्टिकोन नसेल तर प्रयोग यशस्वी होत नाही. काही समस्याबाबतीत प्रयोग करणे अशक्य असते. काही वेळा प्रयोग करणे ते मानसिकच्या दृष्टीने देखील युक्त नसते. उदाहरणार्थ दूषित वातावरणाचे मुलांच्या वर्तनावर होणारे परिणाम, मग दूषित वातावरण तयार करायचं का आणि मग वर्तनावर परिणाम अभ्यासायचे का? तर अशा पद्धतीनं काही वेळा प्रयोग करणं शक्य नसतं. तर अशा पद्धतीनं ही पद्धती वापरताना काही मर्यादा आपल्याला आलेल्या दिसून येतात. तर विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीनं आज आपण प्रायोगिक पद्धतीत शैक्षणिक मानसशास्त्रातील वर्तन, विद्यार्थ्याच्या वर्तन अभ्यासाची प्रायोगिक पद्धती आपण अभ्यासलेली आहे. यामध्ये आपण प्रायोगिक पद्धती म्हणजे काय, त्यानंतर प्रायोगिक पद्धती वापरताना कोणते टप्पे वापरायचे, कार्यवाहीचे टप्पे, त्यानंतर प्रायोगिक पद्धतीचे फायदे आणि प्रायोगिक पद्धतीच्या मर्यादा याचा अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.